मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या जालना नांदेड या नियोजित महामार्गाच्या प्रगतीचा राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी आज विस्तृत आढावा घेतला आहे सह्याद्री शासकीय अतिथीगृहात झालेल्या आढावा बैठकीला श्री चव्हाण यांच्यासह महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक राधेश्याम मोपलवार सहव्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड सार्वजनिक बांधकाम विभागाचे सचिव उल्हास देबडवार महामंडळाचे महाव्यवस्थापक डॉक्टर भारत बास्टेवाड इत्यादी प्रमुख अधिकारी उपस्थित होते सुमारे एकशे अष्ट्याहत्तर किलोमीटर लांबीच्या या महामार्गासाठी सुमारे बारा हजार कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे नांदेड औरंगाबादमधील प्रवासासाठी सध्या पाच ते सहा तासांचा कालावधी लागतोय हा महामार्ग पूर्ण झाल्यास हे अंतर अवघ्या अडीच ते तीन तासात पूर्ण करणं शक्य होणार आहे त्याचप्रमाणे नांदेडसह परभणी हिंगोली जिल्ह्याला मुंबई नागपूर समृद्धी महामार्गाशी थेट द्रुतगती संपर्क मिळणार असल्याची माहिती मिळते या तीनही जिल्ह्यांमधून मुंबई औरंगाबाद इथं जाण्यासाठी कमी वेळ लागणार असून त्यामुळे शेतकरी व्यापारी उद्योजक आणि प्रवासी अशा सर्वच घटकांना याचा लाभ होणार आहे